एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74 जिल्ह्यात पुन्हा पकडला शेतातील गांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सिंदखेड लपाली शिवारात छापा लाखोंचा गांजा केला जप्त लोणार तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या गांजा शेतीवरील कारवाईचा धुराळा खाली बसत नाही तोच मोताळा तालुक्यातही गांजाची शेती करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने घटनास्थळी छापा टाकण्यात आला आहे ही कारवाई अजून सुरूच असून याचा विस्तृत तपशील मिळाला नाही प्राथमिक माहितीनुसार मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावापासून 3 किलोमीटर दूर जंगल परिसरात असलेल्या एका शेतात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने आज 20 डिसेंबरच्या दुपारी छापा मारून पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली सिंदखेड लपाली येथील गोपाल दगडू मुंडाळे या शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेला जवळपास 36 किलो गांजा व त्यांच्या घरातून गांजाच्या पानांनी भरलेली पोती जप्त करण्यात आल्याचे समजते राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात गांजा संदर्भात प्रथमच ही कारवाई केली असून या प्रकरणी भरारी पथकातील निरीक्षक श्री रोकडे व मलकापूर येथील दुय्यम पोलीस निरीक्षक श्री मुंगळे हे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहेत आठवडाभरापूर्वी 13 डिसेंबर रोजी लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील एका शेतात तुरीच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले होते येथे छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 1,40,27,000 रुपयांचा 40 क्विंटल ओलसर गांजा जप्त केला होता या पाठोपाठ मोताळ्यात गांजा शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे